नमस्कार नमस्कार आणखीन एका गृहिणीचा प्रश्न होता की बाळणपणानंतर पोट सुटतय त्यासाठी काय करायचं अतिशय योग्य प्रश्न विचारलात बाळणपण ज्याने त्या कळा भोगलेल्या आहेत त्यालाच बाळणपण म्हणजे काय ते कळतं हो अख्खं नऊ महिने नऊ दिवस एवढं मोठं वजन पोटा बांधून बघा म्हणजे समजेल बाळणपण म्हणजे काय असतं हो किती ताण येत असेल सगळ्या अवयवांना दाबून टाकून तो गर्भ आपणच आत वाढत जातोय ह्या अवयवांचा दाब इतर अवयवांवर येत नसेल या गर्भाचा दाब सगळे अवयव आत दाटीवाटीने बसवलेले आहेत एवढीसुद्धा जागा नाही आहे आणि तो नऊ महिन्याचा गर्भ असा वाढत जातोय किडनी दाबली जाईल लिव्हर दाबली जाईल पॅनक्रियाज दाबले जातील आतडी सगळी दाबली जातील गर्भाशय तर त्याच्यातच ते वाढत असतं त्याच्या खाली मूत्राशय आहे ते वाढत जाईल पाठीचा कणा आहे त्याला दाबलं जाईल आणि एवढ्या गर्भाला आतमध्ये सामावून नऊ महिने घेतलेला आहे त्याच्या बाहेरच्या पाण्यासकट आणि जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा केवढी जागा तयार होईल आतमध्ये आता ही जागा जी रिकामी राहते रिकाम्या जागेमध्ये पुन्हा वात येतो हा वात पोट सुटायला मदत करत असतो पोट एकदम लूज पडतं वरचे स्नायू असतात हे एकदम सैल झालेले असतात कारण आतला ताण कमी झालेला असतो आता या स्नायूंना व्यवस्थित तेल लावायचं तेल लावून शेक घ्यायचा पूर्वी शेक शेगडी नावाचा एक प्रकार होता हो बाळणपण झाल्यानंतर त्यासाठी वेगळी तेल लावणारी बाई असायची त्याच्यासाठी एक वेगळं बाजलं असायचं त्याच्यावर त्या बाईला झोपवलं जायचं छानपैकी रगडून तेलाचं मालिश करून त्याला कोळशाची शेगडी आणि त्याच्यामध्ये काही औषधं घातली जायची ज्याच्यामध्ये धूप आहे ज्याच्यामध्ये हळद आहे ज्याच्यामध्ये शेपा आहे ज्याच्यामध्ये आणखीनही काही औषधं गुगुळासारखी आहेत ही सगळी औषधं निर्जंतुकीकरणासाठी देखील वापरली जायची आणि याच्यातनं निर्माण होणारी जी छोटीशी उष्णता आहे ह्या उष्णतेमुळे देखील हा वाद कमी मदत होत होती त्यामुळे पोटाला शेक घ्यायचा पालथ झोपून कुशीवर उजव्या कुशीवर पाठीवर हे जे शेक घेण्याचे प्रकार वेगवेगळे होते याने देखील पोट कमी व्हायला मदत होत होती पोटाला तेल लावायचं शेक घ्यायचा आणि पोटाला पट्टा गोंडाळून ठेवायचा पोट पट्टा नावाचा एक प्रकार पूर्वी होता आताचे आम्हाला माहिती आहेत प्रकार ते बेल्ट आहेत कमरेला लावायचे टाईट ते ऑर्थोपेडिक सर्जनने दिलेले ह्या बेल्टचा उपयोग नाही हा तिथे तो पोट पट्टाच हवा तिथे कापडी पट्टा अगदी मलमलची साडी जुनी आजीची साडी असेल तर ती आणखी चांगली ती छान शिवायची त्याला दोन टोकं बांधायची आणि पोट गुंडाळून ठेवायचं जे बाहेर पडलेलं आहे त्याला जर आत दाबत गेलो तर निश्चितपणे या स्नायूंचा जो विस्तार आत जातोय हा होणारा स्नायूंचा विस्तार कमी होईल आणि मात्र हे पोट आत यायला मदत होईल एवढ्यानेच थांबेल का हो पोट कमी होणं नाही त्याच्यावर थोडंसं आहाराचं पण नियंत्रण पाहिजे शरीरामध्ये हा वाद वाढण्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा काळ असतो बाळणपणानंतरचा यासाठी नियमितपणे शरीराला तेल लावणं तळपायापासून डोक्यापर्यंत तेल लावणं खानात तेल घालणं खानात तेल घालून झाल्यानंतर कापूस ठेवणं त्याचं संपूर्ण कान झाकून घेणं पूर्वीचं जे बाळणपण होतं निदान सहा महिने तरी त्याचं कौतुक होतं आता एक महिना झाला रजा संपली म्हणून परत बाई हजर कामावर वाद कसा नाही वाढणार ओ बाळंत काढे नावाचे तीन काढे मिळत होते पूर्वी बाळनकाडा नंबर एक काढा नंबर दोन बाळणकाडा नंबर तीन ह्या तिन्ही काढ्यांचे औषधी जे आहेत ह्या युक्तीने वापरलेल्या आहेत डिलिव्हरी झाल्या झाल्या लगेच बाळनकाळा नंबर एक घ्यावा तो चार चार चमचे दोन वेळा या प्रमाणात घ्यावा आणि ह्या ह्याच्यासाठी डॉक्टरला विचारण्याची गरजच नाही तुमचं सीझर झालेलं असू देत तुम्हाला ट्विन्स झालेली असू देत नॉर्मल डिलिव्हरी झालेली असू देत प्री मॅच्युअर डिलिव्हरी झालेली असू देत किंवा पोस्ट मॅच्युअर डिलिव्हरी असू देत डिलिव्हरी झाल्यानंतर पोटात जागा तयार होते आणि ही जागा वाताचा प्रकोप करणारी असते तुम्ही निश्चितपणे बाळणकाढा नंबर एक पहिल्या आठ दिवसात संपवायचा बाळणकाढा नंबर दोन दुसऱ्या आठ दिवसात संपवायचा बाळणकाढा नंबर तीन तिसऱ्या आठ दिवसात संपवायचा बाळणकाढा घेतला आहे का हो तर तुम्ही म्हणणार हो घेतला आहे हो घेतला आहे म्हणजे नुसता कपाटात आहे विकत घेतला आहे पोटात गेला पाहिजे तरच फरक पडणार आणि त्याला काही व्यायाम पण आहेत फुटाला तेल लावायचं मांडीला तेल लावायचं साधे साधे छोटे छोटे व्यायामाचे जे सगे प्रकार आहेत हे सगळे प्रकार सुद्धा करावेत आणि या व्यायामाने सुद्धा हिचं वाढलेलं जे पोट असतं हे कमी व्हायला मदत होणार आहे नुसत्या पोटाचा विचार करू नका कमरेचा पण विचार करायला पाहिजे पाठीच्या कण्याचा विचार करायला पाहिजे म मानेपासून हे सगळे स्नायू वापरले जाणार आहेत त्या बाळाला ती दूध पाचताना कसं घेते त्याच्यावर देखील तिचं पोट सुटणं अवलंबून असतं झोपून जर भरवलं तर निश्चित त्रास होणार आहे तिला मांडीत घेऊनच जर भरवलं तर निश्चितपणे फायदा होणार आहे जेवायला बसत असताना बाळंतिणीने काय काळजी घेतली पाहिजे त्याच्यावरही पोट सुटतं की नाही हेही अवलंबून असतं एक पाय दुडून पूर्वीच्या आजीबाई कशा बसायच्या मी तुम्हाला करून दाखव करून दाखवतोच आपला मांडी घालून बसण्याचा जो नेहमीचा फंडा असतो त्याच्यात हा जो पाय आहे उजवा पाय दडून घ्यायचा आणि डावा पाय असा दडून घ्यायचा उजवा पाय लॉक करायचा आणि डाव्या पायाच्या भोवती हाताचं बंधन घालायचं आणि असं जेव्हा तुम्ही बसता तेव्हा हे पोट डाबलं जातं आहे आणि हे जे पोट डाबलं जातं आहे आणि असं बसून नुसतं व्हॉट्सअपवर खेळायचं नाही आहेत गेम पुढे जेवायचं आहे ताट पुढे वाढलेलं आहे आणि पुढे वाकून जेव्हा तुम्हाला जेवायचं असतं पोट कशाला वाढेल सांगा मला ही जी पद्धत आहे ही आदर्श जेवणाची पद्धत आहे आहाराची बैठक काय या आहे यावरसुद्धा तुमचं पोट सुटतं आहे की नाही हे अवलंबून असतं अहो जेवणाचं ताट तुमचं टेबलाच्या ताटावर आलं आहे तुमची छाती टेबलाला चिकटलेली आहे तुमचे पाय टेबलाच्या खाली गेलेले आहेत अशा अवस्थेत टेबलाखाली वाढलेलं पोट तुमच्या कसं लक्षात येईल यासाठी पोट दाबलं गेलं पाहिजे पोट चिरडलं गेलं पाहिजे पोट चेपलं गेलं पाहिजे आणि म्हणून जेवल्यानंतर पोटावर हात फिरवत जा म्हणजे समजतं आपलं पोट किती सुटलं आहे मला माहिती आहे पोट सुटलं असलं तरी तुमचे प्रश्न काही विचारायचे सुटणार नाही तुम्ही प्रश्न विचारत राहा आम्ही उत्तर देत राहणार कमेंट्स बॉक्समध्ये जरूर प्रश्न विचारा प्रश्नांची उत्तरं निश्चित मिळणार थोडी वाट बघा